सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आणि सगळ्या मतदारसंघाला चाली केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातून 21 असे जागा भरायच्या आहेत, कारण लक्षात येतंय मग अकॉमोडेट करायला आपल्याला ती जागा ठेवावी लागते. तर प्रत्येक मतदारसंघ दोन सरचिटणीस, दोन चिटणीस, दोन महिला प्रतिनिधी, एक सर्व कार्यकारिणी सदस्य असं 21 एक जागा अजून रिक्त आहेत ज्या आम्हाला भरायच्या आहेत. नेमण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी 8 विधानसभा मतदारसंघ जे पुण्यामध्ये आहेत त्याचे अध्यक्ष कंटिन्यू झाले. काही अध्यक्ष होते आणि आता दीपक जगताप म्हणून होते. दीपक जगतापांना जबाबदारी सुद्धा सुरेश बांदल यांच्याकडे त्याचप्रमाणे आणि जैन समाजाचे अनफॉर्च्युनेटली फारसं त्याच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी आम्ही ह्या ठिकाणी जाहीर केली आणि ह्या कार्यकारिणीमध्ये साधारण 150 मेंबर्स वेगवेगळ्या पदांवर आम्ही ह्या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे. एक स्ट्रक्चर म्हणून ज्या 8 विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून शहरावर 2 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 2 चिटणीस, 2 महिला प्रतिनिधी आणि 1 संघटक सचिव ह्या पद्धतीच्या नेमणुका केल्या आहेत आणि एकूण 21 मेंबर्सपैकी कार्यकारिणी सदस्यसुद्धा ह्या शहर कार्यकारिणीवर आहेत. शहर कार्यकारिणीवरचे जे कार्यकारिणी सदस्य आहेत ते पण काही माजी नगरसेवक किंवा काही सिनियर्स आहेत ज्यांच्यावर ह्यापुढे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. पूर्वी जे आमचे निरीक्षक होते त्या निरीक्षकांना आता प्रभारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात रोल दिला आहे, जेणेकरून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या मतदारसंघाचं कामकाज करायचं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या पण नेमणुका करत असताना काही जुने पूर्वीचे अध्यक्ष त्यांना कंटिन्यू केलेले आहे आणि काही ज्यांना आता महानगरपालिकेची निवडणूक लढायची आणि ह्यापुढे त्यांचं वेगळ्या पद्धतीचं प्लॅन आहे तर त्यांना स्वतःहून त्यांनी रिलीव्ह करा असं सांगितलं होतं. त्यांना रिलीव्ह करून दुसऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे.